पावेट अग्रे प्रैक्टिस सेट 3.1 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट किती आहे क्वेश्चन नंबर तर राइट नाउ बेटा प्रैक्टिस सेट 3.1 त्या मधला क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर एपी दिलेली बेटा जे एग्जांपल आहे त्या मधला एपी कौन आहे एपी कधी तुम्ही फाइंड करणार आहे हे पहिला प्रश्न जेव्हा सर्वांचा कॉमन डिफरन्स कसा येणार आहे सेम येणार आहे तेव्हा तुम्ही काय फाइंड करणार आहे एपी आणि सपोज म्हणता की बेटा इफ दे आर एपी फाइंड द कॉमन डिफरन्स जर ते एपी असेल तर तुम्ही फाइंड काय करा कॉमन डिफरन्स तर फर्स्ट क्वेश्चन तुम्ही सॉल्व करणार आहे ठीक आहे तर आपण घेणार बेटा सेकंड क्वेश्चन 2, 5/2, 3, 7/3, ओके तर सर्व अगोदर आपण चेक करू बेटा याचे टर्म किती एकदा फर्स्टली चेक इट तर जी पहिली व्हॅल्यू असते याला काय म्हणतात टी वन काय म्हणतात त्याला टी वन इज इक्वल टू हाउ मच टू नाव वी आर मेकिंग द बॉक्स ओके नाव सेकंड पॉइंट टी टू किती आहे सांगा 5/2 व्हेरी गुड टी थ्री किती आहे टी थ्री आहे बेटा 3 ओके आणि टी फोर किती आहे 7/3 हे समजलं तुम्हाला टी वन ला आपण काय म्हणतो फर्स्ट टर्म टी वन ला आपण काय म्हणतो ओके आता पहा बेटा यामध्ये आपण टर्म तर काढून घेतले आता चेक करायचं आपल्याला कॉमन डिफरन्स हे एपी आहे किंवा नाही तर कॉमन डिफरन्स फाइंड करताना आपण कशातून काय बेटा टी टू मधून टी वन मायनस करा टी थ्री मधून टी टू मायनस करा टी फोर मधून चेक करून बेटा टी टू मायनस टी टू मायनस टी वन आता टी टू किती पहा 5/2 नंतर काय मायनस आणि टी वन किती आहे येथे काय नसते किती असते खाली वन यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 5 1 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये काय करणार 5 1 5 बेटा 5 मायनस 2 2 4 अपॉन अँड 2 1 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा किंवा याचा एलसीएम घ्या ठीक बेटा 5 मधून 4 केलं बेटा 1 आणि हे 2 तर आपल्याला बेटा टी टू किती आला म्हणजे यामध्ये डिफरन्स किती आला ठीक आहे तर 1/2 आला लक्षात ठेवा नंतर काय करणार आपण टी थ्री मायनस टी टू टी थ्री किती आहे बा टी थ्री किती आहे 3 मायनस टी टू किती आहे बा 5/2 आता यानंतर पहा काय नसते खाली किती असते 1 असते बेटा पहा 3 2 6 मायनस 5 1 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 1 2 6 मधून बेटा 5 केले किती उरले 1 ओके आणि आता 2 याचा आपण डिफरन्स किती झाला बेटा 1/2 नाव नेक्स्ट पॉइंट बेटा टी फोर मायनस टी थ्री टी फोर मायनस टी थ्री टी फोर इज हाउ मच 7/3 मायनस आणि टी थ्री किती आहे बेटा 3 आहे खाली काय नसते किती असते 1 असते पहा 7 1 7 मायनस 3 3 9 अपॉन 3 1 3 आता मला सांगा 9 मधून 7 गेले 2 मोठी संख्या 9 आहे मायनस ओके आणि अपॉन खाली बेटा 3 जर तुम्ही पाहिलं असेल दोघांचा डिफरन्स सारखा आलेला आहे दोघांचा डिफरन्स सारखा आलेला आहे आणि पण तिसऱ्याचा डिफरन्स सारखा आला का नाही तर आपण काय म्हणणार द गिवन सिक्वेन्स काय म्हणणार गिवन सिक्वेन्स इज नॉट and AP because common difference is not same AP राहणार का मग जर इथे पण 1/2 आला असतं तर आपण याला काय म्हटलं असतं हे AP आहे अदरवाईज AP राहणार नाही राईट नाऊ समजलं क्वेश्चन